मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जी फार लोकांना माहिती नाही. साताऱ्याची सभा ही पावसात झाली याला कारणीभूत साहेब नाही आहे, व्यासपीठावरचा एक माणूस आहे. त्या माणसाचं नाव शशिकांत. शशिकांतचा वाढदिवस होता आणि सगळे हो नाही करत होते, कशाला जायचं, नको करूया, हे करूया, ते करूया. शशिकांतजींचा मला फोन आला, मी प्रचारात होते, मी काय त्यांचा फोन घेतला नाही तेव्हा. मला काय माहिती त्यांचा फोन कशाला येतोय. नंतर मला म्हणाले यांचा फोन साहेब तर तिथे, त्यांचा कशाला मला फोन येतोय. ते म्हणले ताई मी सॉरी म्हणायला फोन केला. कशाबद्दल सॉरी म्हणा, काय झालं. मला मनात काळजी वाटली की साहेब साताऱ्या ते हे असं काय बोलते. ते म्हणले नाही आम्ही सभा केली, साहेब पूर्ण त्याच्यात भिजले. मी कपाला हातच लावला, राहो असं काय करताय, माझे वडील 80 वर्षाचे पायाला जखम झाली काय करताय. ते म्हणले नाही मी आणि साहेबांनी ठरवलं नाही नाही सभा करायची, लढेंग तो पुरी ताकद से लढे नाही नाही लढेंग. नाही नाही साहेब मग म्हणजे नाही भाषण केलं आम्ही. पर तुम्हाला माहिती आहे शशिकांत शिंदेची सहत्व आहे, ते एकदम म्हणजे त्यांचं काही विचारच करत नाही. ते आपलं लढायचं म्हणलं तर शेवटपर्यंत जे होईल ते होईल देखा जायगा. म्हणलं मग तुम्हाला काय नाही आता आम्ही आलो परत. साहेब तयार झाले तर आता माझ्या वाढदिवसाचा केक कापतोय आम्ही आणि फोटो पाठवतोय. म्हणलं व्हॉट काय बोलताय तुम्ही, काय काय बोलताय मला काय समजत नाही. त्यानंतर तुम्ही विचार करा, त्यांनी आणि साहेबांनी मिळून ती मोठी सभा केली, सभा यशस्वी झाली. तिथे एक कॅमेरावाला पण नव्हता, आठवतो तुम्हाला, आठवत असेल हे सगळं त्यांना आठवते. त्या सभेला सगळे मीडियावाले निघून गेले होते, कारण का सगळ्यांना वाटलं सभा कॅन्सल, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मीडियाचा माणूस.